नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटलांनीही शोक व्यक्त केलाय. एक चांगला नेता आपल्यातून निघून गेल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलंय. संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. फटाक्यांच्या धुक्यामध्ये त्यांनी त्यांना 3 गोळ्या मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते गतप्राण झाले. पण एक चांगला नेता आपल्या राज्यामधून निघून गेलेला आहे. शासनामध्ये शासनाची जरी जबाबदारी असली तरी शासनाने आदरणीय देवेंद्रजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 1.5 तासाच्या आत आरोपींना एक ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि शासनाने हे ठरवलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्याचं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.